तपास कोणाकडे दिलेला आहे सर आणि किती दिवसामध्ये तो टाइम लिमिटमध्ये कंप्लीट होईल असे काही आपण निर्धारित केलं आहे का? त्याचा सध्या शिथिल तपास आम्ही आमचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील SCP यांच्याकडे मी देत आहोत आणि हा तपास लवकरात लवकर पूर्ण करून या मयत महिला न्याय देण्याचा प्रयत्न करू. चौकशी झालीच आहे पण यामध्ये अनुषंगाने इतर जे काही मुद्दे निघतील त्या अनुषंगाने पुढील तपास होईल. सर याच्यामध्ये आणखी एक विषय असा आहे की शहर पोलीस ठाण्यामध्ये पण एक गुन्हा दाखल झालेला आहे. शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यासंदर्भात काय माहिती आहे सर नेमकी? धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये यातील आरोपी नरेश मनोत यांनी एक NC दाखल केली IPC 507 अन्वये. यामध्ये त्यांना एका व्यक्तीकडून फोन आला होता आज दुपारी, त्या अनुषंगाने त्यांनी NC दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की एका व्यक्तीने त्यांना फोन करून जो हा वादग्रस्त प्लॉट आहे तो आमच्या नावे कर अन्यथा आम्ही तुला तुझे बरे वाईट करू अशा अनुषंगाने त्यांनी NC दाखल केली आहे. सर आता या प्रकरणामध्ये जे संशयित आहेत त्या संशयितांबद्दल अन्य तक्रारी आलेल्या असतील तर त्यांची चौकशी आता या निमित्ताने होणार आहे का? नक्कीच. पूर्वीचा आमचा तपास हा सीमित होता, काही महिलेच्या अर्जानुसार होता. जसं आपण सांगतो यामध्ये जर पुढेल काही कारकशा वाढत असेल की आरोपींनी इतर काही प्रकार केले असतील तर मी आपल्या माध्यमाने सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करतो की ह्या व्यक्तीत आपली काही तक्रार असतील किंवा असे काही प्रकार घडले असतील तर त्या तपासानुषंगाने आपण आमच्यासमोर उघड करावे जेणेकरून पुढील योग्य ते तपासणी करू शकू. त्या प्रकरणामध्ये आता नेमकं मोहोडी पोलीस स्टेशनमध्ये काय गुन्हा दाखल करण्यात आला आहे? आज मुंबई येथे मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये चित्र गादेकर यांचा मृत्यू झाला आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडे मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला त्यांचे अर्ज होते. त्या अर्जामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीच्या पत्नीला फसवून एका व्यक्तीने त्यांचा MRDC मधला P16 नंबरचा प्लॉट हडप केलेला आहे आणि अनुषंगाने अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये आज आम्ही CR 98/2023 IPC 467, 467, 468, 471 34 या क्रमांक गुन्हा दाखल केलेला आहे. यामधील आरोपी नरेश मनोत व MRDC इतर अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आमच्याकडे सदर मयत महिलेने वेळेवर अर्ज केले होते, ते चौकशी पूर्ण झाली होती, परंतु आजच्या प्रकरणानुसार पुनश्च त्या प्रकरणाला आम्ही गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत. सर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करायला मग आधीच गुन्हा दाखल जर झाला असता सर तर त्या महिलेचा जीव गेला नसता, काय सांगता? यामध्ये अर्जाची पूर्ण चौकशी झाली होती परंतु संबंधित महिला ही समाधानी नव्हती. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना कळवलं देखील होतं की त्यांची तक्रार असेल ते MRDCकडे जाऊ शकतात किंवा ते दिवाणी न्यायालयात त्याबद्दल दावा दाखल करू शकतात. पण मग पोलिसांना उशीर झाला नाही का सर?